नवी मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प राबविण्यासाठी नवी मुंबईतील दोन नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले असून भाजप आमदार गणेश नाईक यांनी म्हाडाच्या धर्तीवर नवी मुंबईतील झोपडपट्टीचा विकास व्हावा, पात्र अपात्र यादी ठरवली पाहिजे, तर नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनीही राज्य सरकारच्या वतीने विकासाची प्रक्रिया राबविण्यासाठी पुढाकार घेतला असून झोपडपट्टी धारकांना फायदा होईल असा विकास करणार असल्याचे सांगितले. आमदार गणेश नाईक यांनी इतक्या वर्षात काय केले असा सवालही यावेळी चौगुले यांनी विचारला. तर आपण झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सुरू झालेला बायोमेट्रिक सर्वे बंद झाला असून तो पुन्हा सुरू न झाल्यास आपण 1 ऑगस्ट पासून अमरण उपोषण करणार असल्याचे चौगुले यांनी सांगितले. मात्र झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प संदर्भात दोन्ही नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले असल्याचे चित्र या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतंय. ते फक्त बघा आणि नंतर मग आपण प्रत्येक तेव्हा परिषदेला सुरुवात करू. ते स्टार्ट कर त्या तोकड आहेत. एफएसएचा एक निर्णय सरकारनं घेतला आहे, त्याच्याबरोबर ते आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या मतदार हे सगळे प्रत्येक भारतीयांना त्यांचं पुनर्मान व्हायला पाहिजे. आमच्या गावामध्ये अतिशय दुरावस्थेमध्ये असलेली वस्ती हिला कल्पनेच्या माध्यमातून निर्माण करण्याकरता 4 अर्थ झाला पाहिजे. आणि त्या जर मुंबईमध्ये एसआरए होते तर आमच्याकडे मोहपाटकमध्ये एसआरए का होऊ शकत नाही. आता 5 पुरा मी परत गेलो. हृदयमान विलासराव देशमुख साहेबांचं मुख्यमंत्री पद गेलं, पुन्हा आले, हृदयमानचं निवड झालं, त्यांच्यानंतर अशोकराव चव्हाणांच्याकडे तसा पाठपुरावा केला, तसा पुरावा पृथ्वीराज चव्हाणांच्याकडे केला. हजारोंच्या संख्येनं प्रकल्पग्रस्तांचा महापालिका प्रकल्पग्रस्त सिडकोग्रस्त आणि झोपडपट्टी परिसरातल्या लोकांच्या समस्या दूर होतील आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याकरता जे काही जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा तेव्हा एकनाथ शिंदे जन्म घेईल. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. मी विजय चौगुलेने शब्द दिला होता तपास करायचा आपल्याला आणि एसआरए करायची आहे. एमआयडीसी जागा जसं आपण ठाण्याला क्लस्टर केलं तोच नियम आपण नव्या मुंबईला लावू आणि क्लस्टर आणि गरजेपोटी बांधलेले घर जे आहेत त्यांना आपण सांगितले ऐच्छिक करा. तुम्हाला आता मी मुख्यमंत्री आहे त्यामुळे हे काही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही. पूर्व आणि पश्चिम उत्तर गेला तर